गुड आफ्टरनून स्टूडेंट्स. बीए तृतीय वर्षाचा तिसऱ्या सत्रातील पेपर नंबर 6 वस्त्रशास्त्र याच्या तासिकेसाठी आपण या ठिकाणी आहोत. आपण मागच्या तासिकेमध्ये मानवनिर्मित तंतूचं वर्गीकरण जे आहे ते अभ्यासत होतो. त्याच्यामध्ये आपण विस्कोज रेयन आणि पॉलिस्टर या तंतूबद्दलची माहिती घेतलेली आहे. आत्ताच्या या तासिकेमध्ये आपण नायलॉन ऑर्डर या तंतूबद्दल बघूया. तर नायलॉन जो फायबर आहे किंवा नायलॉन जो तंतू आहे हा न्यूयॉर्कमध्ये 1938 ड्यू पोंड कंपनीने जो आहे तो तयार केला आणि 1940 नायलॉनचे कापड जे आहे ते साधारणपणे सर्व ठिकाणावर मिळू लागले किंवा सर्व ठिकाणी या कापडाची उपलब्धता जी आहे ती होऊ लागली. नायलॉनचे अनेक प्रकार आहेत. नायलॉन कोणत्याही प्रकारचे असले तरी ते बनवण्यासाठीचा मुख्य घटक म्हणजे कार्बन, ऊर्जा आणि प्राणवायू. या तीन घटकांपासून कुठलाही नायलॉन जो आहे तो बनवला जात असतो. कार्बनच्या अणूच्या संख्येनुसार नायलॉनच्या प्रकाराचं नाव जे आहे ते बदलत जातं किंवा त्याच्यानुसार त्याचं नाव जे आहे ते त्या ठिकाणी दिलं जातं. नायलॉनचे साधारण 14 आहेत. नायलॉन 61 इत्यादी म्हणजे त्याच्यामध्ये असणारा कार्बनचा अणू जो आहे जर तो 14 असेल तर त्याला नायलॉन 14 म्हटलं जातं, जर तो 61 असेल तर त्याला नायलॉन 61 म्हटलं जातं. म्हणजे नायलॉन हा नाव जो आहे हा प्रॉपर राहतो पण त्याच्यामध्ये त्याचा अणू किती संख्येने वापरलेला आहे त्याच्यानुसार त्याला नंबरिंगनुसार त्या तंतूला त्या ठिकाणी नाव जे आहे ते त्या ठिकाणी दिलं जातं. नायलॉन कापड जे आहे ते रासायनिक पदार्थांचा उपयोग करून तयार केले जाते. हे तंतू जे आहेत ते तापसंवेदनशील असतात आणि नायलॉन हा तंतू जो आहे तो खूप सुंदर आणि अत्यंत टिकाऊ आणि लोकप्रिय असा हा तंतू आहे. तसेच हे कापड धुणे, वाळवणे, इस्त्री करणे हे ह्या गोष्टी याच्यावरती सहज केल्या जाऊ शकतात. याच्यासाठी फारसा वेळ किंवा पैसा हा जास्त खर्च करावा लागत नाही. तसेच हे कापड जे आहे ते कोळसा, हवा, पाणी या रासायनिक पदार्थाच्या उपयोगातून तयार केला जातो किंवा तयार केले जातात. नायलॉन वस्त्र जे आहे ते वजनाला हलके असते परंतु याचा तंतू खूप मजबूत असा असतो. त्याच्यामध्ये आर्द्रता शोषकता हा गुणधर्म असतो त्याच्यामुळे हे कापड लवकर भिजत नाही. त्याच्या पृष्ठभागावरून पाणी घसरते आणि कपडे लवकर वाळतात. परंतु उष्ण ऋतूमध्ये हे तंतू जे आहे किंवा हे कापड जे आहे ते आरामदायक नाही राहत. शरीरातून उष्णता किंवा घाम हे कापड बाहेर निघू देत नाही. घाम त्वचा व वस्त्रामध्ये जमा होतो आणि त्याच्यामुळे हे कपडे उन्हाळ्याच्या दिवसापेक्षा थंडीच्या दिवसामध्ये वापरण्यासाठी योग्य असे असतात. नायलॉन हा तंतू जो आहे तो फ्लेक्सिबल आहे किंवा खूप लवचिक असा हा तंतू आहे. त्यामुळे वस्त्र ओढून जर पसरवले जाते व सोडल्यास त्याला पुन्हा त्याचा आकार त्याच पद्धतीने त्याला प्राप्त होत असतो. आणि हे तंतू मजबूत जितके आहेत तितकेच टिकायला देखील दीर्घकाळ हे म्हणजे याचं आयुष्य खूप मोठं आहे किंवा खूप लांब आहे. ते म्हणजे हे दीर्घकाळ हे नायलॉनचं वस्त्र जे आहे ते व्यक्तीच्या वापरण्यासाठी टिकाऊपणा निर्माण करतं किंवा टिकत असतं. आता हा नायलॉनचा वापर जो आहे तो वैयक्तिक कपड्यांसाठी म्हणजे पेहराव्यासाठी देखील केला जातो, घरगुती कपड्यांसाठी देखील केला जातो, औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी या तंतूचा उपयोग केला जातो. तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये शस्त्रक्रियेचे दोरे बनवण्यासाठी या नायलॉनच्या दोऱ्याचा नायलॉन या तंतूचा फायबरचा उपयोग जो आहे तो अशा पद्धतीने मानवासाठी केला जातो. आता याच्यानंतर म्हणजे आपण या ठिकाणी पॉलिस्टर, नायलॉन हे दोन तंतू बघितलेले आहेत. आता याच्यानंतर आपल्याला खनिज तंतूंमध्ये काच तंतू आणि धातू तंतू या दोन पद्धतीने म्हणजे खनिजामध्ये काच आहे आणि धातू आहे म्हणजे धातू आणि अधातू या दोन पद्धतीचे तंतू जे आहेत
ते आपण मागच्या वर्गीकरणामध्ये बघितले होते. तर अधातूमध्ये काच हा तंतू येतो आणि धातूमध्ये सोने चांदी आणि तांबे हे तंतू येतात. तर हे जे तंतू आहेत हे खूप कडक व न वाकणारे असतात. म्हणजे याच्यापैकी काच जो तंतू आहे तो हा खूप कडक असतो आणि न वाकणारा तंतू असतो. हा दिसायला रेशमासारखा असून ट्रान्सपरंट असा असतो. काच तंतू तयार करण्याचे प्रयत्न बरेच आधीपासून झालेले असले तरी 1938 मध्ये अमेरिकेत सुंदर आणि बारीक असा काच तंतू तयार करण्यात आला. म्हणजे खूप साऱ्या प्रयत्नानंतर, खूप आधीपासूनच्या केलेल्या प्रयत्नानंतर 1938 मध्ये या तंतूला बनवण्यासाठी यश प्राप्त झालेलं आहे. हे तंतू तयार करण्यासाठी सिलिका वाळू, सुन्याचे दगड, बोरॅक्स आणि सोडा ॲश, विद्युत म्हणजे ह्या चार घटकांना सिलिका वाळू, चुन्याचे दगड, बोरॅक्स आणि सोडा ॲश यांना विद्युत भट्टीमध्ये वितळवण्यात येते. म्हणजे त्याला विद्युत भट्टीमध्ये लिक्विड स्वरूप प्राप्त करून घेतलं जातं आणि या द्रावणाला काचेचे गोल गोल मार्बल बनवले जातात व पुन्हा विद्युत भट्टीत वितळून त्याला स्वच्छ केलं जातं आणि या द्रावणाला स्पिनरेटमधून काढून वाळूवर रिळावर म्हणजे रोलवरती याला गुंडाळलं जातं आणि हा तंतू सर्वात मजबूत असा तंतू आहे. त्याच्यामध्ये चमकदारपणा आणि गुळगुळीतपणा हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. तसा मात्र हा लवचिक राहत नाही, म्हणजे हा स्टिक राहतो, याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी राहत नाही. त्याच्यामुळे अंगात घालावायचे कपडे याच्यामुळे तयार करू शकत नाही. हे वस्त्र, हे कापड पडद्याकरिता खूप चांगले असते. या कपड्यामध्ये वाकण्याचा गुणधर्म थोड्या प्रमाणात असतो. हे वस्त्र उबदार असते परंतु याच्यामध्ये आर्द्रता शोषकतेचा गुणधर्म नसतो आणि हे वस्त्र त्वचेला आरामदायक वाटत नाही. तसेच हे लवकर मळत नाही, स्वच्छ करण्यासाठी सोपे असतात. ओल्या कपड्याचा पुसल्यास लगेच स्वच्छ होतात. हे कापड जळत नाही, मात्र खूप जास्त तापमानावर हे कापड मात्र विरघळते किंवा विरळते. म्हणजे साधारण 1500 डिग्री फॅरनहीट म्हणजे 1500 डिग्री फॅरनहीट या तापमानावरती हा तंतू जो आहे तो विरघळतो किंवा वितळायला लागतो. तर याचा जो काही उपयोग आहे तो पर्सनली म्हणजे पेहराव्यासाठी करता येऊ शकत नाही. तर याचा उपयोग पडदे किंवा ड्रॅपरीसाठी म्हणजे घरातील इतर उपयोगासाठी याचा ह्या तंतूचा उपयोग जो आहे तो केला जातो. परंतु हा तंतू जो आहे तो साधारणपणे स्वच्छ करण्यासाठी ओल्या कपड्याचा वापर जो आहे तो करावा लागतो आणि यालाच ग्लास कर्टन वगैरे नावाने देखील ओळखलं जातं. म्हणजे पडद्यांमध्ये हा एक खास प्रकार आहे ज्याला ग्लास कर्टन म्हटलं जातं आणि हा ग्लास कर्टन जो आहे तो काचेच्या तंतूपासून तयार केलेला असतो. म्हणजे साधारणपणे या काच तंतूचा उपयोग हा फक्त पडदे बनवण्यासाठी केला जातो आणि हे पडदे साधारण ज्या ठिकाणी ओला भाग राहणार आहे किंवा काय त्या ठिकाणी पाण्याचा वापर केला जाणार आहे अशा ठिकाणी ह्या तंतूच्या पडद्यांचा उपयोग केला जातो. कारण की हे तंतू ओले होत नाही, पाणी ऍब्झॉर्ब करू घेत नाही, त्याच्यावरती साचलेलं पाणी हे दुसऱ्या कपड्याने आपण पुसून ते स्वच्छ करू शकतो. म्हणून साधारणपणे याचा फक्त पडद्यांसाठीच उपयोग जो आहे तो केला जातो. त्याच्यानंतर आपण अधातू तंतूमध्ये काच बघितला आणि आता धातू तंतूमध्ये आपण सोने चांदी आणि तांबे याचा उपयोग म्हणजे याची काय तंतू कशा पद्धतीने तयार झाले याबद्दलची चर्चा आता आपण या ठिकाणी करणार आहोत. तर नैसर्गिक खनिज तंतू, धातू तंतू जो आहे तो नैसर्गिक खनिज तंतू असून हा ज्वलनशील आहे. सर्वात प्रथम मानवनिर्मित धागे समजले जातात. म्हणजे सर्वात प्रथम मानवनिर्मित धागे जे आहेत ते ओळखले जातात आणि धातूंपासून तयार करण्याची पद्धतही फार जुनी आहे. प्राचीन काळामध्ये सोने आणि चांदी याच्यापासून किंवा या धातूंपासून तंतू किंवा जर जी आहे ती तयार केली जात होती. सोने चांदी खाणीतून प्राप्त केले जातात, त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि मग त्या प्रक्रियेच्या नंतर
त्याच्यापासून तंतूची निर्मिती केली जाते किंवा तंतू तयार केला जातो. आणि हा तंतू जो आहे, हा धातू जो आहे, तो गरम तापमानावर ठेवतात. अर्धे तरंग झाल्यानंतर त्याच्यापासून ओढून तंतू जो आहे तो तयार केला जातो. म्हणजे लिक्विड स्वरूपामध्ये, पूर्ण लिक्विड स्वरूपात न त्याला वितळवता, थोडंसं सेमी लिक्विड स्वरूपामध्ये जेव्हा हे द्रावण असतं तेव्हाच याला ओढून त्याच्यापासून तंतू जो आहे तो तयार केला जातो. याची लांबी ही वस्त्राच्या आवश्यकतेनुसार किंवा आवडीनुसार त्या प्रमाणामध्ये तयार केली जाते किंवा करता येते. आणि हा जर तंतू बनवताना मध्येच जर तुटला तर त्याला जोड देखील त्या ठिकाणी देता येतो. धातूचे तंतू हे धातू प्लास्टिक आच्छादित धातू किंवा धातू आच्छादित प्लास्टिक पासून तयार करतात. पूर्वी फक्त सोने आणि चांदीचेच धागे वापरले जात होते, परंतु नंतर ॲल्युमिनियम, पितळ किंवा तांबे यासारख्या स्वस्त धातूंचा उपयोग देखील वस्त्रतंतू म्हणून केला जाऊ लागला. सोने आणि चांदीचे जे तंतू आहेत ते बनारसी, ब्रोकेड यासारख्या जगप्रसिद्ध आणि खूप महागड्या वस्त्रांसाठी सोने आणि चांदीच्या तंतूचा वापर जो आहे तो केला जातो. अतिशय मौल्यवान अशी ही धागे आहेत आणि याच्यापासून खूप सुंदर अशी डिझाईन भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तयार केली जाते. प्राचीन काळांमध्ये उच्च दर्जाच्या किमती रेशीम आणि सुती वस्त्रांबरोबर या धातूचा किंवा या धातू तंतूंचा उपयोग जो आहे तो केला जात होता किंवा केला जात असे. ब्रोकेड विणण्याची म्हणजे ब्रोकेड विणकामाची प्राचीन कला जी आहे ती अनेक वर्षानंतर अद्यापही टिकून आहे, म्हणजे अजून देखील ती टिकून आहे. याच्यामध्ये बरेच प्रकार निर्माण झालेले आहेत, जसे की पैठणी, पितांबरी, शालू यासारख्या वस्त्रांना सोने चांदीच्या तंतूंपासून सुशोभित केले जाते. आता सोने चांदीचे तंतू म्हणजेच साधारणपणे सोने चांदीच्या तारांपासून या वस्त्रांना म्हणजे शालू, पितांबरी आणि पैठणी या साड्यांना सुशोभित करण्यासाठी सोने आणि चांदीच्या तंतूंचा किंवा तारांचा उपयोग जो आहे तो केला गेलेला आहे. चांदीची पातळ आणि पसरट तार जी आहे ती रेशमी, कृत्रिम रेशमी किंवा सुती धाग्यांवर गुंडाळून तयार करण्यात येते. आणि मग नंतर या धाग्याला चांदीची जर किंवा कलाबतू असं म्हटलं जातं, म्हणजे या जरीला दुसरं नाव आहे कलाबतू, पण फक्त चांदीच्या जरीला ह्या नावाने संबोधले जाते. ती ही जी कलाबतू आहे किंवा ही जी चांदीची तार आहे ती अतिशय चकचकीत व लवचिक असून कपड्यामध्ये त्याला विणता येतं, म्हणजे कापड विणताना जो ताना आणि बाणा या दोन स्वरूपामध्ये तंतू वापरला जातो, धागा वापरला जातो, तर त्याच्यामध्ये विणण्याची प्रक्रिया करताना या तंतूचा उपयोग जो आहे तो केला जातो. आणि त्याचा म्हणजे त्या तंतूचा म्हणजे सोन्याच्या तारांमध्ये विणण्याची क्रिया ही सोप्या पद्धतीने केली जाऊ शकते किंवा होऊ शकते. चांदीच्या तारेवरच सोन्याचे पाणी देऊन किंवा रासायनिक प्रक्रियेने सोनेरी जर तयार केली जाते. सोन्याची तार किंवा जर काळी पडत नसेल परंतु चांदीची मात्र काही काळानंतर काळी पडते. प्राचीन काळी महत्त्वाच्या अशा वस्त्रांसाठी म्हणजे ज्याला ऐतिहासिक किंवा प्रसिद्ध अशी पार्श्वभूमी उपलब्ध आहे अशा वस्त्रांना, अशा महागड्या वस्त्रांसाठी ह्या चांदी आणि सोन्याच्या जरेचा किंवा ताराचा उपयोग जो आहे तो त्याच कपड्यांमध्ये केला जात होता. कपडे फाटल्यावर किंवा जुने झाल्यावर ते जाळून त्यातील सोने किंवा चांदी जी आहे ते वेगळं केलं जात होतं किंवा ते परत म्हणजे त्याला रिसायकलिंग केलं जात होतं. आता सोन्या चांदीच्या किमती ह्या खूप वाढल्यामुळे खऱ्या जरीचा उपयोग हा करत नाही,
कारण त्यामुळे कपड्याची किंमत ही खूप वाढेल. म्हणून ना आजकालच्या ज्या जर आहेत त्या ॲल्युमिनियम, तांबे आणि पितळ यापासून तयार करतात. खरी जर ही सहजासहजी काळी पडत नाही, परंतु नकली जर जी आहे ती सहजरित्या काळी पडू शकते. म्हणजे आता जर आपल्याकडे एखादं जुन्या स्वरूपाचं वस्त्र असेल आणि त्याची जर जी अजूनही पांढरी शुभ्र आणि चमकत असेल, तर निश्चित ती जर ही चांगल्या म्हणजे चांदीच्या तारेपासून बनवलेली आहे किंवा चांदीच्या द्रावणापासून बनवलेली आहे. परंतु काळी पडणारी जर किंवा त्याचा रंग बदलणारी जी जर आहे, ती साधारणपणे ॲल्युमिनियम, स्टील किंवा तांब्यापासून बनवलेली आहे हे आता आपल्याला ओळखता येईल, किंवा याच्याबद्दलची चांगली माहिती आता आपल्याला कळेल. त्याच्यानंतर आहे ॲल्युमिनियमचे तंतू. तर ॲल्युमिनियमचे जे तंतू आहेत ते आधुनिक काळामध्ये सोन्या चांदीला पर्याय म्हणून, म्हणजे सोन्या चांदीच्या ऐवजी ॲल्युमिनियमच्या तंतूचा उपयोग जो आहे तो आत्ता केला जातो. याच्यामध्ये स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या या तंतूपासून शायनी चांगल्या प्रकारची जर जी आहे ती निर्माण केली जाते. आणि याला पॉलिस्टर किंवा इतर कपड्याच्या तंतूसोबत याचा उपयोग केला जातो. ॲल्युमिनियमचे पत्रे गरम करून त्याच्या दोन्ही बाजूला प्लास्टिकचे पातळ पापुद्रे चिटकवतात आणि नंतर त्याच्यापासून तंतू जो आहे तो तयार केला जातो. हे तंतू न रंगवता देखील खूप चमकदार दिसतात आणि याच्यावरती प्लास्टिकचा थर असल्यामुळे खारे पाणी, साबण किंवा इतर घटकांचा याच्यावरती परिणाम दिसत नाही किंवा होत नाही. आणि त्याच्यामुळे हा तंतू जो आहे तो कमी किमतीमध्ये, म्हणजे सोन्या चांदीच्या पर्यायी कमी किमतीमध्ये तयार होत असतो. आणि त्याच्यामुळे याचा उपयोग सर्वसामान्य लोकांना देखील सहजरित्या करता येतो. ह्या तंतूला कसर लागत नाही आणि हे तंतूची जर जी आहे ती काळी पडत नाही. शिवाय साधारणपणे ही मजबूत असते, म्हणजे खूप मजबूत नसते, परंतु साधारणपणे ही तंतू मजबूत असतात, स्वस्त असतात. आणि म्हणून हे तंतू वस्त्राला सुशोभित करण्यासाठी वापरले जातात. आणि याच्यापासून म्हणजे सोन्या चांदीचं जे वस्त्र आहे ते वजनाला हेवी, वजनदार असं तयार होत होतं, परंतु ॲल्युमिनियमपासून बनणाऱ्या ज्या ताळी आहेत त्याच्यापासून बनलेल्या वस्त्राचं वेट जे आहे ते कमी असतं किंवा लाईट असतं, ते कमी वजनाचं असतं. आणि याचा स्पर्श जो आहे तो अतिशय सुखद असा असतो. म्हणजे स्पर्शाने किंवा दृष्टीने जेव्हा आपण म्हणजे त्या वस्त्राची पोत जी आहे ते दृश्य पोत आणि स्पर्श पोत जो आहे तो दोन्ही अतिशय उत्तम असा असतो. हा कपडा जो आहे तो वस्त्र जो आहे तो साधारणपणे आपल्या अंगावरती व्यवस्थित बसत नाही. आणि जर याला घड्या करून ठेवल्या तर याला जर सुरकुती किंवा सुरळी तयार झाली तर ती कायम स्वरूपी त्या ठिकाणी तयार होते किंवा ती त्या ठिकाणी तशीच राहते. धातूचे इतर उपयोग जो आहेत ते म्हणजे स्टील, पितळ, तांबे, प्लॅटिनम, टंगस्टन या धातूपासून देखील तंतू तयार केले जातात. परंतु या तंतूचा उपयोग जो आहे तो अंगात घालण्याच्या कपड्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील कपड्यासाठी केला जातो. आधुनिक काळामध्ये अंतराळातील व्यक्ती म्हणजे स्पेसमध्ये जाणाऱ्या व्यक्तींसाठी स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेले वस्त्र, स्टेनलेस स्टीलपासून वस्त्र तयार केले जातात. क्षेपणास्त्र याच्यामध्ये म्हणजे क्षेपणास्त्राच्या टायरसाठी म्हणजे त्याच्या व्हील्ससाठी टायर गार्ड वायरिंगसाठी या तंतूचा उपयोग जो आहे तो केला जातो. याशिवाय गाद्यांची कव्हर्स, पादत्राणे आणि सजावटीच्या वेगवेगळ्या वस्तू याच्यासाठी देखील या धातू तंतूंचा उपयोग जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मानवनिर्मित तंतू जो आहे याच्यामध्ये जे वेगवेगळ्या पदार्थांचा उपयोग केला जातो, म्हणजे कुठल्या पदार्थापासून तो तंतू तयार होतो आहे किंवा तो तंतू तयार केला जातो आहे याच्या अनुषंगाने आपण आत्ता या ठिकाणी सेल्युलोज पदार्थाचे तंतू, रासायनिक पदार्थाचे मानवनिर्मित तंतू
आणि खनिज पदार्थापासून तयार होणारे मानवनिर्मित तंतू, या अनुषंगाने आपण आता या ठिकाणी मानवनिर्मित तंतूचं वर्गीकरण हे पूर्णपणे आपण समजून घेतलेलं आहे. यापूर्वी आपण तंतूचे नैसर्गिक वर्गीकरण हे देखील आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलेलं आहे. म्हणजे आपण आजच्या या टप्प्याला किंवा आजच्या या क्लासमध्ये युनिट फर्स्ट जे आहे, ज्या युनिटचं नाव आहे वस्त्रतंतूची मूलतत्व, याच्यामधला पहिला पार्ट म्हणजे ए पार्ट जो आहे तो आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहे. एक म्हणजे सुरुवातीला म्हणजे वस्त्रतंतू म्हणजे काय आणि त्याच्यानंतर वस्त्रतंतूचे वर्गीकरण, ह्या दोन गोष्टी आणि एक भाग एक विभाग जो आहे तो आपण या युनिटचा या ठिकाणी संपवलेला आहे आणि आपण याला समजून घेतलेला आहे. तासिका बघितल्यानंतर जर तुम्हाला कुठल्या स्वरूपाच्या अडचणी उद्भवत असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता, म्हणजे मग मला त्याचं अँसरिंग करणं त्या ठिकाणी सोपं जाईल. आजची ही तासिका आपण या ठिकाणी थांबवणार आहोत. पुढच्या तासिकेमध्ये आपण या तंतूचे म्हणजे आपण मानवनिर्मित तंतू आणि नैसर्गिक तंतू म्हणजे कृत्रिम तंतू आणि नैसर्गिक तंतू याचं एकंदर वर्गीकरण आपण शिकलेलो आहोत. पण मी पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं जेव्हा आपण हे युनिट सुरू केलं होतं की सगळेच तंतू हे वस्त्रतंतू नसतात. मग हे सगळेच तंतू वस्त्रतंतू का नसतात? तर त्याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज काही गुणधर्म जे आहेत हे तंतूमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे वस्त्रतंतूमध्ये तंतू जेव्हा बनतो त्याच्यामध्ये प्राथमिक आणि दुय्यम हे दोनही गुणधर्म त्या ठिकाणी असायला पाहिजेत, तेव्हाच त्याच्यापासून कपड्याची किंवा वस्त्राची निर्मिती होत असते आणि मग हे गुणधर्म असणारे तंतू म्हणजेच वस्त्रतंतू म्हणून ओळखले जात असतात. तर अशा वस्त्रतंतूंमध्ये कुठल्या स्वरूपाच्या गुणधर्माची आवश्यकता असते, ते कोणते कोणते आहेत, त्याच्या काय फायदे असतात, म्हणजे हा गुणधर्म जर त्या तंतूमध्ये असेल तर त्याचा काय फायदा होतो, मग तो स्वच्छतेच्या अनुषंगाने असेल, साठवणुकीच्या अनुषंगाने असेल किंवा वस्त्र वापरण्याच्या अनुषंगाने असेल, तर या संदर्भातील एकंदर अभ्यास जो आहे आपण पुढच्या तासिकेपासून सुरुवात करत आहोत. आजची ही तासिका आपण या ठिकाणी थांबवतो. पुन्हा आपण पुढच्या तासिकेमध्ये भेटू. पुढच्या तासिकेचा आपला विषय राहणार आहे वस्त्रतंतूचे गुणधर्म.